परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपाल ने जिंकलाय सर्वांचाच विश्वास। म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे। सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार। राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर। विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा। कोपरगाव नगरपालिकेच्या हद्दीतील प्रभागांची प्रभाग रचना करून त्यांच्या चतुर्सीमा निश्चित करण्यात आल्या आहेत। पूर्वीच्या 14 प्रभागांऐवजी आता नवीन एक प्रभागाची भर पडली आहे आणि एकूण 15 प्रभाग झालेत। कोपरगाव शहराची नवीन हद्द वाढल्यामुळे कर्मवीर नगर, गोकुळनगरी, शंकरनगर, गवारीनगर यासह त्या शेजारील उपनगरांचा एक प्रभाग करण्यात आलाय। पूर्वीच्या प्रभागाचा क्रमांक एक अंकानं बदलला आहे। पूर्वी खडकी प्रभागाचा एक क्रमांक होता, त्याऐवजी नव्यानं निर्माण झालेला प्रभाग एक क्रमांकाचा तर खडकी प्रभागाचा क्रमांक 2 असणार आहे। इतर प्रभागातील किरकोळ बदल वगळता बहुतांश प्रभाग हे जशास तसे आहेत। सन 2018 शहरालगतचा भाग पालिका हद्दीमध्ये घेतल्यामुळे काहीसा बदल प्रभागात झाला आहे। एका प्रभागातून 2 नगरसेवकांची निवड होणार असल्यामुळे पूर्वी 28 नगरसेवक होते, त्याऐवजी आता आगामी निवडणुकीमध्ये 30 नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी दिली आहे। नगरसेवे बाबतीत राज्य निवडणूक आयोगाने जी काही निर्देश दिलेली आहे त्याचं काटेकोर पालन प्रशासनाने केलेलं आहे आणि त्यानुसार ती प्रभागाची रचना झाली। एकूण 15 प्रभाग आपल्याकडे आहेत। मागच्या 2016 जी काही सार्वजनिक निवडणूक होती 14 प्रभाग होते, पण आता मध्यंतरी जे काही कायद्यात बदल झालेला आहे त्यानुसार आता प्रभाग रचना ही 15 प्रभागाची झालेली आहे। या प्रभागामध्ये नाविन्य असं आहे की जो काही आपल्या 2018 जी नगरपालिकेची हद्दवाढ झालेली आहे तो हद्दवाढ झालेला भागसुद्धा या प्रभाग दृष्टीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मान्यतेने आज कोपरगाव नगर परिषदेची प्रभाग रचनेची प्रारूप पुस्तक झालेलं आहे। सदर प्रभाग रचनेमध्ये प्रभाग रचनेची व्याप्ती, त्याची चतुर्सीमा आणि त्याचबरोबर प्रभागांची संख्या या सर्व बाबी आम्ही बाहेर नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केलेल्या आहेत। सदर प्रभाग रचनेमध्ये काही त्रुटी किंवा काही सूचना असतील, काही हरकती असतील तर त्याबाबत आयोगाने जे काही शेड्यूल दिलेलं आहे त्या कालावधीमध्ये सर्व नागरिकांना मी विनंती करेन की आपल्या काही हरकती असतील तर त्या विविध पद्धतीने त्या सादर कराव्या आणि त्या जे काही शेड्यूल कार्यक्रम आहे त्यानुसार त्यानंतर पुढील जे काही टप्पे ठरलेले आहेत प्रभाग रचनेचे त्यानुसार ती अंतिम होईल अशी या निमित्ताने मी सर्वांना विनंती करेन। शंकर दुपारगुडे, सी न्यूज, मराठी, कोपरगाव।